नमस्कार, मी डॉक्टर राजू पाटोदकर. एक होतं पाणी या चित्रपटामध्ये मी एक छोटीशी भूमिका केलेली आहे. आता पाण्याचं महत्त्व मी नव्याने सांगायला नको. असं म्हणतात की कदाचित तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यासाठी होईल, आणि खरोखरच ते सत्य आहे. मी ज्या भागातून आलेलो आहे, मराठवाडा बीड, त्या भागामध्ये पाण्याचं खरोखर दुर्भिक्ष आहे. आजही 8-8 दिवस पिण्याचं पाणी देखील मिळत नाही आहे. त्यामुळं या चित्रपटामध्ये भूमिका करताना एक सत्य अनुभवास मला मिळालं. या चित्रपटाचे जे लेखक आहेत आशिष, त्यांनी या चित्रपटात डॉक्टरचं काम केलेलं आहे, आणि त्याच्या वडिलांचं काम करण्याची संधी मला मिळालेली. एक छोटीशी पण महत्त्वाची भूमिका आहे, कारण की आपला मुलगा गावासाठी, गावातील लोकांसाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, पण गावातील लोक त्याला त्रास देतात, पण तो त्याला न जुमानता त्या सर्व त्याचे प्रयत्न चालू ठेवतो आणि यशस्वी होतो. अशा प्रकारचा हा चित्रपट आहे. माझी या सर्वांना विनंती आहे की हा चित्रपट या आपण या आणि चित्रपटगृहात पहा, तरच या खरं पाण्याचं महत्त्व संपूर्ण जगापर्यंत जाईल. धन्यवाद. मी उपेंद्र दाते. एक होतं या पाणी या चित्रपटामध्ये एका भ्रष्ट अधिकाऱ्याचं काम मी करतो आहे. म्हणजे अनेक माफिया असतात, त्यातले जे पाणी माफिया असं म्हणायलाही हरकत नाही. कोणत्याही मार्गाने फक्त पैसा करणं, चिन्हित राहण्यासाठी, सुखात राहण्यासाठी. मग जगाचं काय वाटेल ते झालं तरी चालेल, जोपर्यंत मी सुखी आहे तोपर्यंत सगळं जग सुखी आहे असं समजून चालायचं. अशा वृत्तीची जी लोकं आहेत त्या वृत्तीतला हा एक भ्रष्ट अधिकारी आहे. पण त्याला हे माहीत नाही की पाणीच संपलं तर आपणही संपू, आणि त्याची त्याला पत्रासही नाही आहे. एकूणच काय, ज्या मार्गाने मिळेल त्या मार्गाने फक्त पैसा मिळवणं, चेनीत राहणं, ऐशारामात जगणं, मग कशामुळे आपण पैसा मिळवतो आहे, त्या पैसे मिळवण्यामुळे काय गोंधळ होत आहेत, तिकडेही दुर्लक्ष करून. अगदी जी एक नॅचरल गरज असते माणसाची, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, आणि आता त्याच्याबरोबर पाणी. पूर्वी पाण्याचं महत्त्वच आपल्याला कळत नव्हतं, कारण आकाशातून पाणी हवं तेवढं पडायचं, पण जंगलं कमी होत चालली, एकूणच पर्यावरण वाढत चाललं, पावसाचं प्रमाण कमी झालं, त्यामुळे आता पाण्याचं प्रश्न फार उग्र स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. आणि पाणी हे जीवन आहे हे आपण वर्षानुवर्ष, शतकानुशतकं म्हणत आलेलो आहे. जर का पाणी हे जीवन असेल तर ते पाणीच नाहीसं झालं तरी जीवन तरी कुठं राहणार आहे. त्यामुळे उद्या असं होऊ नये की असं होतं पाणी असं आपल्यावर म्हणण्याची पाळी येऊ नये, कारण ती येणार नाही याची मला खात्री आहे. कारण असं होतं पाणी म्हणण्याच्या आधीच आपण इथून सगळे निघून गेलेलो असू. तर अशी वेळ आपल्या जगतावर येऊ देऊ नये असं जर का वाटत असेल तर असा एक वेगळा संदेश घेऊन येणारे चित्रपट चालले पाहिजेत. लोकांनी त्याच्यापासून काहीतरी बोध घेतला पाहिजे, आणि मुख्य म्हणजे ते चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहिले पाहिजेत, की ज्यामुळे आपण संपूर्णपणे त्या विषयावरती कॉन्सन्ट्रेट करून तो विषय पाहू शकतो, समजू शकतो, त्याचं आकलन करून घेऊ शकतो आणि त्याचा प्रचार इतरांकडे करू शकतो. म्हणून असे चित्रपट हे चाललेच पाहिजेत.